नोट इन अ माइंड की कॅव्हेट असताना इंजेक्शन देता येत नाही ही काही ॲडव्होकसी नाही, इट्स अ नॉर्मल ॲव्हरेज लिगल नॉलेज. ओके, 151 सेक्शन आहे, द्या साहेब, दिलं पाहिजे, अन्याय आहे, फार गरजेचं आहे. हे काय आहे? हे एक चांगलं सहानुभूतीपूर्वक असणारं तुमचं मन आहे, पण स्किल ऑफ ॲडव्होकसी आहे का? नाही. याला तुम्ही यू शूड जॉईन द स्किल ऑफ ॲडव्होकसी. मग तुम्ही रुबाबाद साहेबांना म्हणता, साहेब देणार कसं काय? नाही द्या नाही, माझी केस परफेक्ट आहे. साहेब म्हणजे अहो कॅव्हेट आहे. मग असलं तर काय झालं? तुम्हाला तरतूद माहीत नाही का? का साहेबच गप्प बसतो, अरे तरतूद माहीत नाही आपल्याला. आणि मग तरतूद दाखवली आणि तुम्ही जर कॅव्हेट असताना इंजेक्शन मिळालं तर खात्रीपूर्वक सांगतो की तो पक्षकार तुमचा आयुष्यभरचा पक्षकार होतो, ज्याला तुम्ही काहीतरी असे ऑफबीट्स लिगल नॉलेजनं रिलीफ मिळून देतात, तो खरा ॲडव्होकसीचा तुमचा आस्पेक्ट असतो. आणि म्हणून तुम्हाला कम्प्लीट विजन पाहिजे. ओके, एक अजून एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. समजा एक दावा आहे, ए वादी आहे वर्सेस बी सी आणि डी, वाटपाचा दावा आहे असं जरा साधा. चार भाऊ आहेत, पार्टिशनचा दावा आहे. ए म्हणतो की मला यांच्यापासून 1/4 शेअर बाजूला करून द्यावा. ओके, असा दावा आहे. आता याच्यामध्ये हा वादी हा प्रतिवादी, प्लेंटिफ डिफेंडंट. डिफेंडंटला काउंटर क्लेम करताय तो वादीच्या विरुद्ध, हे तुम्हाला माहिती आहे. ही काय स्किल ऑफ ॲडव्होकसी नाही, हे सगळ्यांनाच माहिती असतं. प्रश्न आता माझा असा आहे की डीला समजा बीच्या विरुद्ध असा क्लेम करायचा या दाव्यामध्ये. हे काय दोघं जण डिफेंडंट, वी कॉल डॅम ॲज अ को डिफेंडंट. Let us see that the terminology to be used for them is co-defendant. C la dila asa manaycha ki all right partition ami bhau partition vhayla pahije, parantu ya B na ek M la tyacha property madla ek hissa paraspar vikun taklela hai. Okay, tyala bolva, M la bolva, ani amcha asa mhanne hai ki yani je kai ghetle ya B na te paise pan mala pahije. So this is now the claim made by one defendant number 3 against defendant number 1. हे करता येईल का याच दाव्यामध्ये? आणि लॉजिकल पुन्हा नको, कशाच्या आधारे करता येईल? पुन्हा आता वेळ वाचवण्याकरता वी आर ऑन टर्म्स ऑफ द स्टेट अमेंडमेंट्स, महाराष्ट्र स्टेट अमेंडमेंट्स. इन दॅट अमेंडमेंट हाऊ दिस इज पॉसिबल? एक, दोन आस्पेक्ट लक्षात घ्या की को डिफेंडर डिफेंड नंबर 3 डिफेंड नंबर 1 विरुद्ध काउंटर क्लेम करायचा आहे किंवा क्लेम करायचा आहे, मला काउंटर सोडून त्या क्लेम करायचा आहे. आणि एम थर्ड पार्टी कोणीतरी एम आहे जो त्या सब्जेक्ट मॅटरमध्ये इन्वॉल्व आहे, त्याला पण दाव्यामध्ये खेचायचा आहे. आय वॉन्ट अ स्पेसिफिक प्रोव्हिजन. पार्टी कोणालाही करता येतं दाव्यामध्ये, लक्षात द्या. ऑर्डर 1 रूल 2 प्रमाणे कोर्टाला अर्ज करून इट्स अ डिस्क्रिशन ऑफ द कोर्ट कोणाला पार्टी करायचं ते जनरल प्रोव्हिजन आपल्याला नको आहे. आपल्याला असं म्हणायचं आहे इथे की एक थर्ड पार्टी आहे, वादी आणि प्रतिवादी व्यतिरिक्तचा एक थर्ड पार्टी आहे जो सब्जेक्ट मॅटरच्या डिस्प्यूटमध्ये इन्वॉल्व झाला पाहिजे. त्याला तुम्ही तपासा त्याची इन्वॉल्वमेंट आहे का नाही आणि त्याला इकडे जाणा, अशी मागणी करायची आहे. सम थर्ड पार्टी इज टू बी क्लेम. सो आय एम युझिंग अ वर्ड थर्ड पार्टी. I am using a word claim between defendant and defendant. And please see the books. माझ्याकडे न बघता पुस्तकाकडे बघा. जसं साहेब चांगले सांगतात की पुस्तकाकडे बघून काय सांगायचं ते सांगा, पुस्तकाकडे बघा. See, I will give you a hint. हे काय आहे? हा कोण आहे? डिफेंडंट आहे. ओके, डिफेंडंटच्या रिलेटेड ऑर्डर काय इथे? इकडे डिफेंडंट 8. ओके, 8 8 8 9 आहे. 8 मध्ये बघा ना तुम्ही, तुमचं ट्रॅक कुठे चाललं पाहिजे? डोकं ट्रॅकवर चाललं पाहिजे ना. मग हे कशाच्या संबंधित आहे? डिफेंडंटच्या संबंधित आहे ना. डिफेंडंट आला, डिफेंडंट हजर झाला, डिफेंडंटनी म्हणणं मांडलं, डिफेंडंटला म्हणणं मांडायचं आहे, डिफेंडंटला इथं म्हणायचं आहे की मला एक क्लेम बीच्या विरुद्ध पण करायचा आहे. लक्षात आलं? 6 मध्ये तुम्हाला काउंटर क्लेम सापडेल,
ते सोडून द्या, तो जनरल आहे. इकडे डिफेंडंट, इकडे थर्ड पार्टी मी बोलतोय, इकडे डिफेंडर मी बोलतोय. तुम्हाला ऑर्डर 8 सांगतोय आणि त्याच्यात तुमच्याकडनं आता मला उत्तर पाहिजे. चला, मिळालं का? भोसले साहेब थांबलेले आहेत, आपला पिरियड वेळ संपत आलेला आहे. ऑर्डर 8 मध्ये मूळ 23-21 पर्यंतचे रूल्स आहेत, 11 पर्यंत रूल आहेत, बरोबर आहे. ऑर्डर 8 रेग्युलर रूल्स जे आहेत तुमचे, ते 10 पर्यंत आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या अमेंडमेंट सुरू होतात. रूल्स 11-30 बघा बॉम्बे, पेज नंबर 144 काळा. मिळालं का? मिळालं? 11-30. ओके, याच्यामध्ये काउंटर क्लेम सोडून द्या. ते काय काउंटर क्लेमचे? थर्ड पार्टी प्रोसिजर मिळालं का बघा. 23 नंबरचा रूल मिळालं का? 23 मिळाला. ओके, 23 मध्ये असं म्हटलंय की थर्ड पार्टी प्रोसिजर, म्हणजे इथे सांगतो तुम्हाला, हे बघा, थर्ड पार्टी प्रोसेस स्टेट अमेंडमेंट आहे. ऑर्डर 11-30, ऑर्डर 8 रूल 11-30 ही स्टेट अमेंडमेंट आहे. ऑर्डर 8 रूल 11-30 1-10 ही सेंट्रल ऍक्टमध्ये तुम्हाला दिसणार. CPC ही बॉम्बे हायकोर्टाची अमेंडमेंट आहे 11-30. ओके, यामध्ये 23 नंबरचा रूल आहे जो असं म्हणतो की अशी जर परिस्थिती आली तर डीनं अर्ज करायचा कोर्टापुढे की एमला नोटीस काढा. 23 प्रमाणे कोर्टाने एमला नोटीस काढायची आणि बोलवायचं तुझं काय म्हणणं आहे. त्यांनी त्याचं म्हणणं मांडायचं. कोर्टाला जर वाटलं की हा याची इन्व्हॉल्वमेंट गरजेची आहे की कोर्टाने इथे त्याला ॲड करायचं प्लस एम, आणि मग तो रेग्युलर प्रतिवादी झाला तो काय असेल ते म्हणणं मांडेल. ही 23-24-25 ही जी काय प्रोसिजर आहे की नोटीस द्या, क्लेम मागवा, ही प्रोसिजर वापरून डीनं बीच्या विरुद्ध देखील क्लेम करायचा त्याच दाव्यात आहे. किती नंबरचा रूल आहे? 30 नंबर. त्याच्या पुढचा रूल बघा, 35. इट इज थप्ड अप टू 35. क्लेम इंटरसे को डिफेंडंट. आपण दुसरा दावा करायला जातो, काहीतरी गडबड करतो, एकाच ठिकाणी सगळं आलेलं असतं. याच दाव्यामध्ये सगळं प्लेडिंग आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, पुन्हा वेगळा दावा उचलायचा आणि करायचा, मग ते दोन्ही दावे क्लब करायचे, मग त्याच्यात अनेक गुंतागुंत होतात. करायची गरज नाही. सिम्प्लिसिटर अ सब्जेक्ट मॅटर ज्याच्यामध्ये बंडल ऑफ फॅक्ट्स आहेत सगळ्या, डिस्प्युटेड बंडल ऑफ फॅक्ट्स आहेत, या मडक्यामध्येच तुम्हाला जेवढं काय टाकता येईल ना एका जाळ्यामध्ये तितके तुम्ही सक्सेसफुल वकील. याला पुन्हा एक वेगळं दुसरं छोटं मडकं करायचा प्रयत्न केला इतकी झाली गडबड, टकाटक 2 वाजतात आणि फुटतं एखाद दुसरं. तिकडे तुम्हाला डीला बीच्या मध्ये क्लेम करता येतो. 35 नंबरचा रूल आहे, लक्षात आला? लक्षात ठेवायचा. दिस इज अ डिफरंट टाईप ऑफ लिटिगेशन. अजून एक एक्झाम्पल सांगतो आणि आपण थांबूया. स्टेट अमेंडमेंटवर अशा बरेच महत्त्वाचे उदाहरणं सांगता येतील. ऑर्डर 39 मध्ये आपण इंजंक्शन घेतो, इंजंक्शन मिळतं आपल्याला. प्रतिवादीनं मिळकत विकू नये, वादी म्हणतो, प्रतिवादीनं मिळकत विकू नये, इंजंक्शन मिळालं आणि प्रतिवादीनं साठेखत केलं. काय केलं म्हणजे मनाई हुकमाचा भंग केला, मनाई हुकमाचा भंग केला, ब्रीच ऑफ ऑर्डर. मग आपण कुठे पळतो? कंटेम्प्टकडे पळतो. ओके, वी गो फॉर कंटेम्प्ट. कंटेम्प्ट म्हणजे काय? याला शिक्षा करा. ओके, याला शिक्षा करा. दावा कशासाठी आणलेला आहे? की प्रतिवादीची मिळकत मला खरेदी करून द्या, असा स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा आहे. ते खरेदी विक्रीचा व्यवहार जोपर्यंत कोर्टात होत नाही तोपर्यंत प्रतिवादीनं दावा विकू नये. आपला इंटरेस्ट काय दाव्यामधला? प्रतिवादीची मिळकत मिळाली पाहिजे, हा इंटरेस्ट आहे. इकडे तो विकतो, विकल्यामुळं काय होतं? आपण कंटेम्प करतो. कंटेम्पमध्ये काय होते? त्याला शिक्षा होते. तो फासावर गेला काय तुम्हाला काय घेणे? तुम्ही त्याला फासावर द्यायला आलेत का? नाही, तुम्ही आलेला आहात त्याच्याकडनं मिळकत मिळवायला.
आपला ट्रॅक लक्षात ठेवायचा, आपल्याला काय करायचं, रिलीफ काय, अल्टिमेट मिळकत मिळवायची. मग इकडे तुम्हाला माझा प्रश्न असा आहे की अशी कोणती तरतूद आहे ज्या आधारे तुम्ही प्रतिवादीची या दाव्यामधली केसच खारिज करू शकता, स्ट्रक डाऊन हिज एव्हिडन्स, स्ट्रक डाऊन हिज केस. ऑर्डर 39 भंग केला म्हणून त्याची पूर्ण केसच स्ट्रक डाऊन करा, अशी तरतूद आहे का? किती आहे? 11. काय आहे ते? हो हो हो, पण काय, व्हॉट इज दॅट, वेदर इट इज अ रेग्युलर प्रोव्हिजन ऑर स्टेट अमेंडमेंट? स्टेट अमेंडमेंट, दॅट इज अ स्टेट अमेंडमेंट. ऑर्डर 39 रूल 11 इज अ स्टेट अमेंडमेंट. सो यू नीड नॉट गो फॉर कंटेम्प्ट, यू सी, यू नीड नॉट गो फॉर एनी अदर क्रिमिनल प्रोसिक्युशन. दॅट इज नॉट युअर रिलीफ फॉर विच यू आर डुईंग ऑल दिस एक्झरसाइज. युअर रिलीफ इज टू स्ट्रक डाऊन हिज केस. नॅचरली त्याची केस जर स्ट्रक डाऊन झाली तर तुम्हाला काय होणार, स्टेट डिक्री मिळणार. प्रतिवादीची केस स्ट्रक डाऊन केली म्हणजे काय केलं, म्हणजे तुमचा जो काही दावा ट्रॅव्हल करायचं जी प्रोसेस आहे ती मोकळी करून दिली कोर्टानं. यू आर अल्टिमेटली ऑन अ डिक्री, सो यू आर अल्टिमेटली सक्सेडिंग. सो द रिलीफ इज इम्पॉर्टंट, अँड देअरफॉर इन दिस केसेस यू शूड ट्राय टू गो फॉर ऑर्डर 39 रूल 11 विच इज अ स्टेट अमेंडमेंट. दिस इज अन इम्पॉर्टन्स ऑफ द स्टेट अमेंडमेंट. स्टेट अमेंडमेंट समजलं का, महत्व कळलं का? ओके. स्टेट अमेंडमेंटच्या बाबत आता एक धोका पण सांगून ठेवतो. 2002 CPC अमेंड झालं, त्या अमेंडमेंटचा देखील एक ऍक्ट आहे, अमेंडिंग CPC 2002. तो सगळ्या CPC पुस्तकाच्या आधी लावलेला असतो. त्याच्यामध्ये 16 सेक्शन एक आहे त्या 2002 अमेंडिंग ॲक्टचा. आता हा वेगळा भाग आता टच करत नाही की अमेंडिंग ॲक्ट कसा असतो आणि त्याच्याने अमेंडमेंट कशा होतात, डिफरंट. पण 2002 एक ॲक्ट सेंट्रलने काढला, त्या ॲक्टप्रमाणे CPC दुरुस्त झालं, नवीन CPC आलं. ते CPC येताना 16 सेक्शन्स आला. त्या 16 सेक्शनने असं सांगितलं का, आता याच्यापुढे जो आम्ही 2002 सेंट्रल ॲक्ट आणलेला आहे त्या सेंट्रल ॲक्टला इनकन्सिस्टंट, म्हणजे विरोधात इनकन्सिस्टंट असणाऱ्या सगळ्या स्टेट अमेंडमेंट याच्यापुढे रिपील झाल्यात असं समजावं. काय सांगितलं, 2002 नवीन सेंट्रल CPC आला, त्याच्या 16 सेक्शनप्रमाणे आता यापुढं सेंट्रल ॲक्टमधले ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींना इनकन्सिस्टंट असणाऱ्या स्टेट अमेंडमेंट्स रिपील झाल्या असं समजावं. ओके, समजला विषय. आता प्रश्न असा आहे, मग ह्या स्टेट अमेंडमेंट राहिल्यात का, यांचं अस्तित्व राहिलं का? राहिलं. ज्या स्टेट अमेंडमेंट सेंट्रल ॲक्टला कन्सिस्टंट आहेत, पूरक आहेत, त्या राहिल्या. ज्या विरोधात आहेत, ज्या मारक आहेत, त्या गेल्या. त्याच्यामुळं स्टेट अमेंडमेंटचा वापर करताना तुम्हाला हे लक्षात द्यावं लागेल का, त्या सेंट्रल ॲक्टला कन्सिस्टंट आहेत का नॉन कन्सिस्टंट आहेत. फॉर एक्झाम्पल, ऑर्डर 6 रूल 17 अमेंडमेंटचा आहे. ऑर्डर सहा रूल 17 अमेंडमेंट ऑफ सूट. ओके, दावा जर दुरुस्त करायचा असेल तर ऑर्डर 6 रूल 17 प्रमाणे आपल्याला अर्ज करावा लागतो कोर्टाला आणि सांगावं लागतं की असा असा दावा इथे 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 आम्हाला दुरुस्त करून द्या, आणि मग कोर्ट अलाउड करतं, त्याप्रमाणे दावा दुरुस्त होतो, मग आपण त्या दाव्यामध्ये बदल करू शकतो. बरोबर आहे. आता पूर्वी काय होतं, ऑर्डर 6 रूल 17 सेंट्रल ॲक्टमध्ये असं म्हणत होता की त्या दाव्यामधला समजा एखादा प्रतिवादी आहे तो एक्सपार्टे झाला, ओके, तो आलाच नाही कोर्टात, एक्सपार्टे ऑर्डर झाली, आणि तो एक्सपार्टे असताना दावा अमेंडमेंट करायचा वादीला, तर सेंट्रल ॲक्टमध्ये त्याच्याकरता दाव्या अमेंडमेंटच्या अर्जामध्ये वेगळं काही तुम्हाला करण्याची तरतूद नाही. बॉम्बे हायकोर्टाची अमेंडमेंट आहे रूल 17,
ती असं म्हणते की जर प्रतिवादी एक्सपार्टी असेल आणि वादीला दावा अमेंड करायचा असेल तर त्या प्रतिवादीला पुन्हा नोटीस काढायची, अमेंडमेंटच्या अर्जाची पुन्हा नोटीस काढायची. सेंट्रल ऍक्ट म्हणत नाही तसं की पुन्हा नोटीस काढायची. एक्सपार्टी आहे, प्रतिवादी एक्सपार्टी आहे आणि वादीला दावा अमेंड करायचा. सेंट्रल ऍक्ट म्हणत नाही की तशी पुन्हा नोटीस काढायची. स्टेट अमेंडमेंट 17 रूल 17 असं म्हणते की पुन्हा नोटीस काढायची. ओके, याप्रमाणे आता ऑर्डर 6 रूल 17 पुन्हा त्याच फॉर्मॅटमध्ये 2002 पण आला आणि रूल 17 तसाच राहिला. आता हा रूल 17 म्हणतो की एक्सपार्टी प्रतिवादीला पुन्हा नोटीस काढा आणि सेंट्रल ऍक्ट तसं म्हणत नाही. नॅचरली दे आर इनकन्सिस्टंट टू इच अदर. मग ही तरतूद आता अस्तित्वात राहिली का? नाही. त्याच्याकरता जस्टिस वजीबदारने जजमेंट दिलेला आहे 2011. मी शक्यतो जजमेंट देण्याच्या विरोधात आहे, परंतु हे एक जजमेंट यासाठी देतो की स्टेट अमेंडमेंटवर तुमचा एक अभ्यास व्हावा, कोणत्या वापरायच्या आणि कोणत्या नाही वापरायच्या. याकरता 2012 2 MLJ 5 No. 804 MLJ 804 हे जजमेंट बघा. आय एम सॉरी, इकडे हे 3 आहे, 2 ऐवजी हे 3 आहे. 2012 3 MLJ केस आहे नंदकिशोर भंडारी वर्सेस काहीतरी कोऑपरेटिव्ह, पवनपुत्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, पवनपुत्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. याच्यामध्ये जजमेंट दिलं आहे जस्टिस वजीबदार साहेबांनी की आता हे रूल 17 जो आहे तो रिपील झाला, तो अस्तित्वात राहिलेला नाही. त्याच्यामुळे पुस्तकामध्ये तुम्हाला अशा काही स्टेट अमेंडमेंट दिसतील. स्टेट अमेंडमेंटचा वापर करताना आता तुम्ही हे प्रिन्सिपल बघायचं, कारण आता केस अजून 2002 डेव्हलप होता होता लॉ अजून प्रत्येक याच्यावर काही केस लॉ मिळणार नाही, नवीन आहे, 10 वर्षाचाच अजून प्रश्न आहे. पण स्टेट अमेंडमेंटचा वापर करताना तुम्ही त्या दृष्टीनं विचार करायला पाहिजे की बा आता याच्यावर तुम्हाला कन्सिस्टंट आहे का मूळ तरतुदीला की इनकन्सिस्टंट आहे. त्याच्यामुळे या दोन्ही अँगलनं स्टेट अमेंडमेंट्स महत्त्वाचे आहेत. वापर जर कोणी करत असेल तर आपण प्रतिवादी म्हणून पाहिलं पाहिजे की हे इनकन्सिस्टंट आहेत का, आणि आपल्याला स्वतःचा वापर करायचा असला तरी त्याचा आपण विचार केला पाहिजे. सो स्टेट अमेंडमेंट वॉज माय सेकंड आस्पेक्ट. कोड आय जस्ट एक्सप्लेन यू, स्टेट अमेंडमेंट वॉज इम्पॉर्टंट. सिव्हिल मॅन्युअल, हा ज्याला कळतं सिव्हिल मॅन्युअल, त्याला अत्यंत डिटेल सिव्हिल ट्रायलची सगळी माहिती होते. हे सिव्हिल मॅन्युअल आहे, हे ज्याला सिव्हिल ट्रायल करायचं असेल त्याने जरूर घ्यावं. याच्यामध्ये डॉक्युमेंट आपण प्रूव्ह करतो, तो एक्झिबिट करतो आपण. तुम्हाला एक्झिबिट कसा करायचा, त्याचे डिटेल्स काय, त्याला मार्क कसं करायचं, केव्हा करायचा केव्हा नाही करायचा, याच्या सगळ्या डिटेल्स याच्यामध्ये मिळतील. ॲक्च्युली हा गाईड आहे जज करता, पण इट्स नॉट अ सिक्रेट गाईड, इट्स ओपन गाईड. मॅन्युअल, ॲक्ट, रूल्स आणि मॅन्युअल हे 3 आपल्या लेजिस्लेशनचे प्रकार आहेत. ॲक्टमध्ये बेसिक तरतुदी असतात, रूल्समध्ये त्याची अंमलबजावणीची प्रोसिजर असते आणि मॅन्युअलमध्ये त्याचं डिटेल प्रोसिजर असतं. कमिशनरची जर समजा क्रॉस एक्झामिनेशन घ्यायची असेल तर कमिशनरनी कसं काम करावं याच्यावर याच्यामध्ये किमान तुम्हाला 4 पानं मिळतील. त्यांनी नोटीस कशी द्यावी, त्याचा फॉर्म कसा असावा, त्याला किती वेळ द्यावा किती नाही द्यावा, ते बघून जर तुम्ही क्रॉस एक्झामिनेशन केली तर कोर्ट ते ॲप्रिशिएट करणारच. आणि बऱ्याच वेळा कोणीच करत नाही एवढं. कमिशनर म्हणून आपल्याला काम करायचं असेल तर हे बघून जर तुम्ही केलं की काय करायला पाहिजे तर तुम्ही कधीच फेल जाणार नाही. इन शॉर्ट, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट गाईड. या सगळ्या गाईडमध्ये तुम्हाला सिव्हिलमध्ये दावा दाखल करण्यापासून एक्झिक्युशनपर्यंत आणि बाकीचे हे सगळे 4 याच्या ईच अँड एव्हरी डिटेल्स यू विल फाईंड. मी माझं स्वतः एक त्याच्यासाठीचं एक
परिशिष्ट तयार केलेलं आहे, म्हणजे माझ्या स्वतःच्या पुस्तकातलं तुम्हाला दिलेलं आहे झेरॉक्स करून, कोणत्या तरतुदींना सिव्हिल मॅन्युअलच्या कोणत्या प्रोव्हिजन्स लागू आहेत ते तुम्हाला मिळेल. तुम्हाला झेरॉक्स मला वाटतं दिलं असेल, नाही दिलं तर द्या त्यांना चार्ट आणि हे. हां, तर यू विल गेट इट. सो फोर्थ आस्पेक्ट इज द सिव्हिल मॅन्युअल अँड माय लास्ट आस्पेक्ट इज द केस लॉ. सी, आपण एक्झॅक्टली उलटं वागतो. तुम्ही बघा, कुठलाही इश्यू आला की आपण केस लॉ शोधायला जातो आणि केस लॉ शोधताना कमिशनरवर केस लॉ शोधायचा. तर या इन्व्हेस्टिगेशनमध्ये ऑर्डर 26 पण कमिशनर आहे, ऑर्डर 39 पण आहे. आपण 26 शोधतो, लॉ ऑफ इंजंक्शनमध्ये तुम्ही आता ऑर्डर 39 तुम्हाला केस लॉवरनं सांगतो की कमिशनर ह्या शब्दावर समजा केस लॉ करायचा आहे. इंटरिम इंजंक्शनचं ॲप्लिकेशन आहे. आपलं म्हणणं आहे की साईटवर माझा बोर्ड आहे, माझा कब्जा आहे. समोरचा म्हणतो नाही आहे. आपण कोर्टाला म्हणतो की साहेब पाहिजे तुम्ही कमिशनर नेमा आणि बघा साईटवर माझा बोर्ड आहे. कोणत्या पर्पज करता ते मागणी आहे तुमची? फॉर द पर्पजेस ऑफ द इंजंक्शन, इंटेरियम इंजंक्शन. मग इंजंक्शन इंटेरियम मागण्याकरता तुम्ही केस लॉ शोधता कोणता? ऑर्डर 26. दॅट इज नॉट करेक्ट. यू सी ऑर्डर 39 अँड यू विल फाइंड दॅट देर इज रूल 7. ऑर्डर 39 रूल 7 इंजंक्शन पर्पज ऑर्डर 39 कशासाठी आहे? ट्रॅक कोणता आहे? इंजंक्शनचा आहे. त्या इंजंक्शन करता तुम्हाला एक लोकल इन्स्पेक्शन करायचं आहे. रूल 7 खाली तुम्हाला लोकल इन्स्पेक्शन फॉर द पर्पजेस ऑफ इंटेरियम इंजंक्शन करण्याची तरतूद दिलेली आहे ना, की फॉर द पर्पज ऑफ इंजंक्शन एखादं लोकल इन्स्पेक्शन करायचं असेल तर रूल 7 प्रमाणे कोर्टाकडे अर्ज केला पाहिजे. मग तुम्ही ऑर्डर 39 रूल 7 सिम्पल ॲप्लिकेशन केला तर केस लॉची काय गरज आहे तुम्हाला? गरज नाही. आणि केस लॉ शोधायचा जो असेल तर ऑर्डर 39 रूल 7 खालचा शोधा. 26 केव्हा आहे? जनरल, वेन देर इज अ डिस्प्यूट टू बी इल्युसिटेड बिफोर द कोर्ट इन जनरल, तेव्हा ऑर्डर 26 आहे. सो ऑर्डर 26 कडे केला म्हणजे तरतूद चुकली म्हणून फार काही चुकत नाही. परंतु टू बी अ स्किलफुल लॉयर, नॉट टू बी अ जनरल लॉयर, इज अवर पर्पज. फॉर दॅट पर्पज द ट्रॅक विल बी टू गो ऑर्डर 39 रूल 7 अँड नॉट टू गो टू ऑर्डर 26. सो केस लॉ is also to be searched by keeping this particular division of CPC in your mind. कोणत्या पर्पज करता तुम्ही करता आहात, केस लॉ शोधता आहात, तो तुम्ही पर्टिक्युलर विटनेस करता शोधत असलात तर तुम्ही ऑर्डर 15-16 ट्रॅकवर शोधला पाहिजे. तो तुम्ही इंट्रॉगेटरीज इन्स्पेक्शन्स याच्याकरता करणार असाल तर तिथे शोधला पाहिजे. लास्टली फ्रेंड्स, दीज ऑल इन्व्हेस्टिगेशन्स अँड दिस ऑर्डर 39 दीज आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. आपल्याला तेवढा वेळ नाही, कधी नंतर वेळ असाल त्याच्याबद्दल बोलूया. मी एवढंच सांगेल की या ज्या सगळ्या तरतुदी आहेत, ऑर्डर 11 ते 13, ऑर्डर 26, इकडे आपण दावा सुरू करायच्या आधी दावा सुरू करतो आपण ऑर्डर 18 खाली, इश्यू फ्रेम करतो ऑर्डर 14 खाली. तुम्ही नोटीस टू प्रोड्यूस, नोटीस टू ॲडमिट, नोटीस टू इन्स्पेक्शन, इंट्रॉगेटरीज. इंट्रॉगेटरीज कोणी कधी केल्याचं पाहिलं आहे का? इंट्रॉगेटरीज म्हणजे दावा सुरू होण्याच्या आधी रिटर्न क्रॉस एक्झामिनेशन. इंट्रॉगेटरीज तुमची कमी होऊन जाते ना, लक्षात आलं का तुमच्या? सो प्रूव्ह काय करायचं आहे तुम्हाला? एवढंच करायचं आहे ना, जे इतकं बर्डन होतं तुमचं ते इथपर्यंत आलं. सो यू आर व्हेरी मच कम्फर्टेबल नाव. आणि इकडं काय असेल तो तुम्ही पुरावा द्या. याच्याकरता या सगळ्या तरतुदी ज्या आहेत, या तरतुदीचा नुसत्या वाचल्या तरी त्या चांगल्या आहेत, समजण्या इतक्या स्पष्ट आहेत. सिव्हिल प्रोसिजर इज दॅट सॉर्ट ऑफ अ कोड विच गिव्ज यू अ व्हेरी क्लिअर अंडरस्टँडिंग. आणि क्लिअर अंडरस्टँडिंग देताना एक सिम्पल लॉजिक आहे, ते लॉजिक एखाद्या ट्रेनसारखं आहे. दावा तुम्हाला न्यायचा आहे एका ए स्टेजवरनं बी सी डी ई कडे न्यायचा आहे, फक्त तो तुम्ही सुरुवातीला तुमचा त्या दाव्याचे तुम्ही आर्किटेक्ट आहात, त्या दाव्याचे तुम्ही आर्किटेक्ट आहात असं तुम्ही तुमचं चित्र दाव्याचं आर्किटेक्ट जसं कन्स्ट्रक्शन करायच्या आधी नकाशा निर्माण करतो, प्लॅनिंग करतो, इकडे जिना असेल, इकडे अमुक असेल, तिकडे तमुक असेल, तसं वकिलांनी CPC आणि एव्हिडन्स ॲक्टचा वापर करून जर आपला दावा राम भरोसे सोडून न देता स्वतः डिझाईन केला
तर इमला पडण्याचा धोका अजिबात नाही. सो विथ दिस आय विल स्टॉप अँड आय होप दॅट सर्टन दिस टाईप ऑफ उत्तान रूल्स यू विल टेक फॉर द सीपीसी. टू थिंग्स, प्रिपेअर दिस चार्ट फॉर युअर सेल्फ. माय चार्ट शुड बी ऑनली यूज एज अ गायडन्स. डोंट टेक माय चार्ट अंडर युअर टेबल. टेक युअर ओन चार्ट अंडर युअर ओन टेबल. प्रिपेअर अ सेम चार्ट फॉर एव्हिडन्स ॲक्ट. एका बाजूला सीपीसी, एका बाजूला एव्हिडन्स ॲक्ट, ज्यांना सिव्हिल प्रॅक्टिस करायची आहे. एका बाजूला सीआरपीसी, एका बाजूला एव्हिडन्स ॲक्ट, ज्यांना क्रिमिनल प्रॅक्टिस, आणि मध्ये सिव्हिल मॅन्युअल आणि क्रिमिनल मॅन्युअल असं जर ठेवलं तर शिरपूरकर साहेब म्हणतात की देड किताब की वकिली, वो बहुत बढिया चलती आहे. तर त्याच्यामुळे ह्या प्रकारचं तुम्ही एक्झरसाईज करण्याचा रूल, क्लेप 7 रूल फ्रॉम उत्तान बरोबर घेऊन जा. आय विश माय गुड विशेस फॉर यू. थँक्यू व्हेरी मच. सूर्याला उगवण्याची इच्छा, फुलाला फुलण्याची इच्छा, ढगाला गडगडण्याची इच्छा, चांदण्याला चमकण्याची इच्छा, आपणा सर्वांना जयभावे सरांकडून सीपीसी शिकण्याची इच्छा, अशी आपली सर्वांची इच्छा. आज सरांनी सीपीसी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली आणि सरांनी जी सीपीसीची ट्रेन आपल्याला आणि त्याचे स्टेशन सांगून रिलीफ कसं मिळवायचं हे अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलं, तर मंडळी नक्कीच या ट्रेनमध्ये बसून सीपीसी या विषयाचा प्रवास करा आणि नक्कीच यश मिळवा. धन्यवाद सर.